शेतीचा एक्सपिरियन्स किती आहे तुला सांग लगेच. पहिल्याच वर्षी आम्ही बायकोला शेतात घेऊन आलो. आणि आज आहे 19 तारीख. 19 तारीखला माझा वाढदिवस असतो. नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, 9:15 झाले सकाळचे आणि आपण ना थोडंसं काम करायला चाललो आहे सड्यावरती. खतरनाक ऊन पडलं आहे सकाळीच. हे बघा, आपण आलो आहे सड्यावरती आणि भात पेरली होती ती रुजून आली. बघा, हे बघा, ह्या साईडला पण रुजली भात आणि रान ना म्हणजे गवत ना लगेच रुजून येतं. 4-5 दिवस झाले ना पाऊस पडून की लगेच मस्तपैकी हिरवगार व्हायला लागतं. हे बघा, मधले मधले पॅच कसे मस्त हिरवेगार झालेत. काय करायला चाललो आपण सड्यावर सांग जरा, एक्सप्लेन कर थोडस. काय काटे कणक काय बोलतात त्याला नेमकं, काटे कण का बोलतात ना. हा, इकडे आई आहे आणि हा मारलेला टाकीसाठी नवीन खड्डा. माका वाटतं तलाव झाला असत नाही, पाऊस कमी पडला मित्रांनो. ह्याच्यामध्ये पाणी नाही साचलं तर जास्त रापून बघू काय उतरून कुरलेत काय खाली. तर आपण ना काटे कणकं लावायला चाललो आहे आपल्या मळीमध्ये. आणि आपण बरीच वर्ष शेती नाही केली तर यावर्षी शेती करायचा प्लॅन आहे थोडासा. तर आपल्या 2 मळ्या आहेत वरती, तर त्याच्यामध्ये आपण यावर्षी ना भुईमुंग लावायचा प्लॅन करतो आहे. तर वेळ आहे अजून त्याला, तर आता आपण काटेकणका लावून येऊया. फक्त पिकाव आणलाय सोबत. आणि हे बघा, इकडे काटेकणका लावलेले आहेत बघा कडेने एकदम. तर आपल्याला पण इकडे लावायचे. कुठल्या साईडला लावायची आई? हा, तर ह्या कडेला लावून टाकूया. शेतीचा एक्सपिरियन्स किती आहे तुला सांग लगेच. तर संडे आहे, कविताला पण सुट्टी होती आज, सो कविता पण आली. अगोदर आम्ही लहान होतो तेव्हा इकडे भात शेती करायचो आणि मुंबईला गेल्यापासून नाही गेलंय, म्हणजे बरीच वर्ष होऊन गेली. तर यावर्षी आपण भुईमुंग लावू, पण त्याला वेळ आहे, उकळ वगैरे काढायला पाहिजेत. कारण भावेश इकडे शेती करतो, भावेशची उकळ असेल ना तेव्हा भावेशला सांगू आपले पण मळ्या नांगरायला. काय म्हणतोस खनक सुरुवात करू की तू करतेस पिकाव? थोडी जास्त तू उंच खणू आहे म्हणजे कसं काटे कणकाला भुसभुशीत जमीन लागते. बघूया खणायला जमत काय, तिकडूनच खणतात माती. वा 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 वा, पहिल्याच वर्षी आम्ही बायकोला शेतात घेऊन आलो. गेल्या वर्षी आपण काटेकणका चिंच्याखाली लावले होते पण काही झाले नाही, त्याला आपण काही लावलंच नाही सपोर्ट वगैरे. आणि जे पण झाले होते आई गणपतीला गावी आली साफ करून टाकले लगेच. तर यावेळी सड्यावर लावूया, सड्यावर बघूया किती होतात. तर इकडे जमीन मस्त आहे त्याच्यामुळे इकडे ना काटेकणका खूप होतात. काय झालं क्या हुआ? बस तर हे बघा, इकडे खणून झालंय. तर आता ना वाफा तयार करूया, मस्तपैकी एक मातीचा बेड तयार करूया आणि त्याच्यामध्ये नंतर काटेकणका घालूया. तर माती आता मस्त भुसभुशीत झाली.
वेद्या पण आला इकडे. वेद्या काय करतो सड्यावर काठी विटी घेऊन? बघायला आला तू? दाढ बघायला आला तू? दाढ पेरलेली. हे बघा मस्तपैकी कोंब आलेत आता. तर ह्या सीझनला कोंब येतात. पाऊस चालू झाला ना की कंदमुळे असतात ना जी पण ते जमिनीतून बाहेर काढून तरी कोंब येतात त्यांना. तर फटाफट आता लावूया आणि घे. तर कविताच लावू दे तिच्या हाताने, बघूया किती धरतात. जर ह्या इकडे वरतीच लाव, वरतीच लाव थोडंसं. इकडेच लाव तुम्हाला बस बांधासोबत थोडंसं लाव. थोडं खाली घाला एकदम तिला. म्हणजे जवळजवळ रुजत घालूया म्हणजे जास्त धरतील. आणि मित्रांनो, आणि मित्रांनो हवा सुटली एकदम साठमध्ये भारी. कविताला ऊन लागायला लागलं होतं आणि तिने छत्री उघडली तर छत्री पण सोडून दिली होती. 200 रुपये घेणार होतो मी छत्री मोडतेस तर तुझ्याकडून. ॲक्च्युली 300 रुपयाची छत्री होती ती, 100 रुपये माफ होते तुझ्यासाठी, पण मोडली नाही म्हणून. तर एवढ्या वाफ्यात घालून झाले आणि वाफा कमी पडला, अजून खणायला पाहिजे. हे बघा एवढे अजून शिल्लक आहेत, भरपूर शिल्लक आहेत. तर अजून एवढं तरी खणायला लागेल. पाणी पिऊया जरा. तर हा बघा एक वाफा मस्तपैकी झाला, लांबलंच तिथपासून इथपर्यंत. तर काटेकणका लावून झालेले आहेत. आई थोडीशी मळ्या साफ करते. गवत होतो मध्ये मध्ये ते काढलंय. चला तर मित्रांनो इथलं काम झालेलं आहे. तर त्यांना सपोर्ट लावायला लागेल, ते नंतर लावू. म्हणजे रुजून थोडेसे वरती आले ना की लावू. आणि हवा जास्त आहे त्याच्यामुळे आवाज पण येत नसेल. मस्तपैकी मध्ये मध्ये सावली येते, भारी वाटतं. हवा तर खूप आहे, एक नंबर फिलिंग साड्यावरची. तर घरी जाऊया. हा बघा वेद्या पण अजून आहे इकडेच. वेद्या असाच वरती आला सड्यावरती. काय बघायला आलेला? भात. भात पेरलेला बघू आलेलो वेद्या. आणि आता आमच्या सोबतच चाललो आहे. आता ना भुरबुळे पण रुजले असतील, म्हणजे वेली फुटतात लगेच. म्हणजे आता लगेच भुरबुळे दिसतात. हे बघा उंच वाटत. भेटला, सापडला. हो बघा भुरबुळा. हो बघा उन्हाळ्यातून कसे माहिती वेल नसतात, तर आता वेल लगेच रुजून आले ना, सो लगेच दिसतात. मस्त गुणगुळ आहे. पकडतात तुझी काठी घे. हा बघ केवढा हा घे. हा बघा हे खायचे कुठे कुठे गेलं. हा बघ हे बघा किती आपण काढले भुरुंबुळे. किती काढले वेद्या? 1 2 3 4 5 6 भुरुंबुळे काढले मस्त पैकी. बघा 7. चल तर मित्रांनो आपण काल गेलेलो सड्यावरती काटेकणका लावायला. आणि आज आहे 19 तारीख. 19 तारीखला माझा वाढदिवस असतो. आपण चाललोय राजापूरला. कशाला? केक काढायला. केकचे पैसे मी देणार. मग तूच देणार? माझा बर्थडे म्हटल्यावर केकचे पैसे तू देणार? पक्का ना? नाही तर मी घरी जातो बाबा इथून. तर चला राजापूर मधून फिरून येऊ. कविताने केकची ऑर्डर दिली, तर केक पण घेऊन येऊ. मी तिलाच पाठवलं असतं पण बोललो जाऊ नाही. आता मी पण जरा फिरून येऊ.
तो सकाळपासून घरीच आहे. आणि पाटी बघता पावसाचे ढग असे वाटत आहेत, पण पाऊस नाही पडत आहे. चला हा बघा, इथून मस्त नजारा दिसतोय राजापूरच्या ब्रिजचा. तू बघा तो राजापूरचा ब्रिज. आणि आताना जाताना राजापूरच्या ब्रिजवर थांबूया आपण हा, खूप दिवसानंतर. इथून राजापूरचा ब्रिज दिसतो मस्त वेगळी मोठावाला. आणि गाडी इकडे कविता चालवते, मी मागे बसलोय गप्पानी. खूप दिवसानंतर ब्रिजवरती आलोय, म्हणजे ब्रिजवरती थांबलोय. ब्रिजवरून गेलो खूप वेळा, पण थांबलोय खूप दिवसानंतर. आणि इथून दिसणारा नजारा ना राजापूरचा खूपच भारी वाटतो. इथून राजापूर बघायला मस्त वाटतं जरा. तर हा छोटा ब्रिज आहे ना, त्याच्यामुळे मस्त एकदम, म्हणजे जुना ब्रिज आहे ना त्याच्यामुळे एकदम भारी वाटतं इथून बघायला. कसं वाटलं राजापूर आमचं? तुमचं आहे खाली रस्ता आहे, इथून मोबाईल पडला की डायरेक्ट स्वर्गात पोहोचेल मोबाईल. अग्निशामक दलाची गाडी जाते कुठेतरी, पावसात ना खरी आग लागली काय माहीत. चला तर मित्रांना टाइमपास करूया नको, इकडे जाऊया डायरेक्ट राजापूरला. बघायला मस्त वाटतं इथून, म्हणजे थांबलं तरी पण भारी वाटतं. इकडे आपण आलो अयंगर बेकरीमध्ये राजापूरच्या. आणि केकची ऑर्डर दिलेली आहे की ह्या बघा, चालेल मला नाही तर हा बघा चालेल, आपण चालू शकतो, तो पण चालू शकतो. बघ दिली आहे आपल्याला, काय काय पाहिजे बघ, हे पाहिजे, ते पण पाहिजे त्याच्यासोबत, तो मोठा बलून पण चालेल ग्रीनवाला. चला मित्रांनो सगळं घेऊन झालं आहे, पुढे पुढे ठेवला मागाशी ठेवला जसा. तर आता जाऊया डायरेक्ट घरी. Happy birthday to you, happy birthday dear Teja, happy birthday to you. Gracias.